68 बदलत जाणार शैक्षणिक धोरण आणि 2020 ला जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली त्याचा उद्देश काय हे सर्वप्रथम आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला कळतं की बाबा आपण त्याच्याकडे का चाललेलो आहे आणि भारतभर सर्व राज्यांमध्ये ही ट्रेनिंग सुरू आहे टप्प्याटप्प्याने इम्प्लिमेंटेशन करणं मगाशी म्हणून ते काय सर बोलले त्याच्यानंतर पांढरे सर असतील त्याचबरोबर गोयटे सर असतील आणि माझे काही सहकारी पण याच्यातून मला जाणवतं की कधीही जगाच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर इम्प्लिमेंटेशन करत असताना काही कालावधी जात असतो आणि त्या पिरियडमध्ये आपण कशा पद्धतीनं किंवा कोणत्या अँगलनं त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बघतोय त्याच्यावर बरेचसे यश त्याच्यावर डिपेंड असतं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे अमृतकाल स्वातंत्र्याचा सुरू आहे 75 वर्ष झालेली आहे स्वातंत्र्य मिळून आणि 2047 ला 100 वर्ष होत आहे ते 100 वर्षांमध्ये आपण डेव्हलपिंग कडून डेव्हलपमेंट जाणार आहोत म्हणजे भारत हा विकसनशील न राहता विकसित देश कसा होईल आणि त्यासाठी शैक्षणिक धोरण हे कशा पद्धतीने बदलावं लागणार आहे याचा तज्ञ लोकांनी सारासार विचार केलेला आहे ऑफकोर्स ग्रामीण भागामध्ये किंवा रिमोट एरियामध्ये फॅसिलिटी कमी पडत असते प्रकल्प दृष्टीत जर आपण बघितलं तर प्रकल्प राबवण्यासाठी शाळांना भौतिक सुविधा कमी पडत असते पण त्याच्यावरतीही मात केली पाहिजे मेकअप इंडिया असेल स्टँडअप इंडिया असेल डिजिटल इंडिया असेल स्किल्ड इंडिया असेल म्हणजे निपुण भारत आणि शेवटी ब्रँड असाल तर मेड इन इंडिया जर घडवायचं असेल तर आपण प्रत्येकानं म्हणजे शिक्षकांना आपण भाग्यवान आहोत की आपल्याला ती रिस्पॉन्सिबिलिटी शासन देते समाज परिवर्तनाचं एक मुख्य साधन म्हणजे ते तो बदल घडवण्यासाठी जर आपण शैक्षणिक धोरणाकडे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड बघणं गरजेचं आहे मित्र असं म्हणते an optimist sees opportunities in all difficulties while pessimist sees difficulties in all opportunities आशावादी व्यक्तीला कितीही अडचणी आल्या तरी त्याच्यात संधी दिसते आणि त्या संधीचं तो सोनं करतो निराशावादी जर राहिलं तर कितीही संधी त्याच्या समोर आणून सोडल्या तर त्याच्यामुळे त्याला अडचणी दिसतात आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी कोणत्या याच्यावर फोकस करणं काळाची गरज आहे आपला विद्यार्थी ग्लोबल कॉम्पिटिशनला टिकला पाहिजे नॅशनल कॉम्पिटिशनला टिकला पाहिजे एनसीईआरटी असेल सीबीएसई असेल किंवा आताच्या करिक्युलम मध्ये एक देश एक परीक्षा असं जर झालं तर आपला महाराष्ट्रीय विद्यार्थी त्या ठिकाणी टिकला पाहिजे म्हणून शैक्षणिक धोरण हे आपलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये जे बदल आहे ते चॅलेंजेस आपण स्वीकारणं काळाची गरज आहे आणि हे चॅलेंजेस स्वीकारत असताना मी माझ्या गुरुजनांना वंदन करते कारण ज्ञानानं समृद्ध आणि संतृप्त झालेले गुरुजन आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की चांगल्या पद्धतीने पोहोचतील कारण 3 दिवसाचं जरी प्रशिक्षण असलं तर आपल्याकडे काय नोट्स आहेत पुस्तक आहे त्याचा आपण स्टडी करतोय इम्प्लिमेंटेशन करताना काही अडचणी आल्या तर जरूर तुम्ही अर्चना कॉन्टॅक्ट करू शकता खरं तर चॅलेंजेस जे आहेत ती स्वीकारत असताना मला एक उदाहरण आठवतं श्रीकृष्णाने सची कहा आहे कि कर्म तुम्हारा कल होगा आज केलेलं कर्म ते आपल्याला उद्या फिरून येणार खरं तर असं म्हणतात पहा पास्ट इज हिस्ट्री फ्युचर इज मिस्ट्री अँड प्रेझेंट इज गिफ्ट या वर्तमान काळामध्ये आपण जेवढं चांगलं काम करू स्वतःसाठी कुटुंबासाठी समाजासाठी देशासाठी ते परत फिरून आपल्यापर्यंत येणार आहे आपली मुलं सुद्धा तशीच घडणार आहेत तर श्रीकृष्णाने सची कहा आहे बस कर्म तुम्हारा कल होगा और कर्म में अगर सच्चाई है तो कर्म कहा निष्फल होगा आपल्या कर्मामध्ये जर सच्चाई असेल खरेपणा असेल तर कर्म आपलं निष्फळ होणार नाही हर संकट का हल होगा आज नहीं तो कल होगा लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है आपल्याला कितीही चॅलेंजेस आले कितीही बदल आले तर त्याला अनुकूलन करणं 3R फॉर्म्युला आपण शिक्षणामध्ये वापरतो रीड रिवाइज रिमेंबर तसा 3L फॉर्म्युला स्किल कौशल्य डेव्हलप करूया लर्निंग स्किल ई लर्निंग असेल बाकीचे डिजिटल तंत्रज्ञान असेल टेक्नॉलॉजी असेल टेक्नोसॅव्ही तंत्रज्ञानाला आपण विद्यार्थ्यांना बनवू शकतो हायब्रिड टेक्नॉलॉजी वापरू शकतो टीचिंगची पद्धत अँड्रॉइड टीव्हीच्या सहाय्याने आपण शिकू शकतो पण तेवढ्या फॅसिलिटी शासनही टप्प्याटप्प्याने आपल्याला उपलब्ध करून देऊ शकतो लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है सोना जितना जलता है उतना प्रखर निकलता है हीरे पर जितनी धार लगे उतना खूब चमकता है हीरे पर जितनी धार लगे उतना खूब चमकता है मिट्टी का बर्तन तपता है तो धूल पर खूब खनकता है आपण जर ट्रेनिंग घेतली तर आपण विद्यार्थ्यांच्या समोर एक खनखनीत नाणं बनून जाऊ शकतो मिट्टी का बर्तन तपता है तो धूल पर खूब खनकता है सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा न
आणि सर्वात महत्त्वाचं हम तो आदम के बेटे हैं। क्यों सोचे रहा सरल होगा? आपण जर माणूस आहोत क्यों सोचे रहा सरल होगा? एक ना एक दिन हर संकट का हल होगा, संघर्ष जरूर सफल होगा, संघर्ष जरूर सफल होगा। मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने आशावादी राहूया। नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये विद्यार्थी, समाज, शिक्षक, पालक आणि शासन यांच्या सहकार्याने आपण चॅलेंज स्वीकारणारा विद्यार्थी तयार करूया की ज्याच्यात सगळ्या क्षमता असतील, अनुकूलन करण्याची क्षमता तयार होईल। जगाच्या कॉम्पिटिशन मध्ये मार्केटला जे आवश्यक आहे तसा प्रॉडक्ट तयार करत असताना आपण तो प्रॉडक्ट घडवणारे एक गुरुजन चांगल्या पद्धतीने तो प्रॉडक्ट घडवूया। आणि खरं तर आपण भाग्यवान आहोत की ज्या प्रदेशामध्ये आपण आलो तिथे अनेक विद्यार्थी चांगल्या ठिकाणी जात आहेत आणि त्यांना घडवण्यासाठी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं स्वागत करून त्याच्यामध्ये जे काही एरर्स